शरद पवार न हळूच एक पिल्लू सोडून दिलं काय तर म्हणले रोहित पवार आता महाराष्ट्राची सेवा करणार म्हणजे घराच्या बाहेर सेवा कुठं जाऊच द्यायची नाही तुम्हाला दिल्लीत जायला पाहिजे या शरद पवारनं सगळ्यात जास्ती महाराष्ट्राचं आहे केलंय एवढं संशोधन केलं की सुप्रिया सुळेच्या दहा एकर जागेमध्ये शंभर कोटीचे वांगे पिकले हे बी दुसऱ्या कुणाही शेतकऱ्याला मिळालं नाही इथं शेतकरी असतील सांगाय बी सापडलं का तुम्हाला त्यांनी मोठं भावनिक आव्हान केलं काय केलं माझ्या हातात महाराष्ट्र द्या मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे अरे स्वतःचा चेहरा तर बदलता येत नाही महाराष्ट्राचा काय बदललं <laughs> <laughs> कोणती महाविकास आघाडी यांचे नेते सन्मान्य शरद पवार यांचं मध्ये एक वाचलं त्यांनी मोठे भावनिक आव्हान केलं काय केलं माझ्या हातात महाराष्ट्र द्या मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे अरे स्वतःचा चेहरा तर बदलता येत नाही महाराष्ट्राचा काय बदलणार तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता त्यावेळेस तुमचे हात बांधले होते आम्ही तुम्ही दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री होतात तुमचे हात बांधले होते आम्ही आत्ता राजू उंबरकरांनी सांगितलं की सतरा रुपये पीक विमा मिळाला या विदर्भामध्ये स्वतः सन्मान्य शरद पवार कृषी मंत्री असताना लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कधी बारा डिसेंबरला शरद पवारने यांच्या स्मरणार्थ दोन मिनटं शांत उभं राहिलेत आणि हे कृषी मंत्री होते यांनी एवढं संशोधन केलं की सुप्रिया सुळेच्या दहा एकर जागेमध्ये शंभर कोटीचे वांगे पिकले हे बी दुसऱ्या कुणाही शेतकऱ्याला मिळालं नाही इथं शेतकरी असतील सांगाय बी सापडलं का तुम्हाला मी बारामतीमध्ये मा जातो माझे मित्र आहेत मी नेहमी आग्रह करतो मला त्या सुप्रिया सुळेच्या शेतातल्या वांग्याचं भरीत खाऊ घाला ते आजपर्यंत कुणी खाऊ घातलं नाही शेतीचं उत्पन्न झालं नाही म्हणून शेतकरी लिंबाच्या झाडाला फाशी घेतो बाळाभाऊ दोन हजार चोवीसच्या प्रतिज्ञापत्रात इलेक्शनच्या सुप्रिया सुळेने शेतीचं उत्पन्न शून्य लिहिलंय बारामती मध्ये लिंबाचे झाड कमी होते कसा होता तुमचा आणि मग शरद पवारनं हळूच एक पिल्लू सोडून दिलं काय तर म्हणले रोहित पवार आता महाराष्ट्राची सेवा करणार म्हणजे घराच्या बाहेर सेवा कुठं जाऊच द्यायची नाही ह्या शरद पवारने मला प्रत्येक जण म्हणतात काय की तुमच्या साहेबांनी शरद पवारची मुलाखत घेतली म्हणलं मुला काय वाईट केलं काय म्हणे या महाराष्ट्रातला असा एक नेता दाखवा या महाराष्ट्राचा एक असा राजकीय पक्ष दाखवा जे शरद पवार गेले नाहीत तुम्ही माझ्या नेत्याला काय नाव ठेवतात पण माझ्या नेत्याने ने छाती ठोकपणे हे सांगितलेलं आहे की ज्या दिवशी राष्ट्रीयवादी पक्ष शरद पवारने स्थापन केला या महाराष्ट्रात सगळ्यात जातीवादी जास्त तिथंच सुरू झालेला आहे अरे माझा नेता तो हिम्मत बाज आहे मराठवाड्याच्या आंदोलनाच्या तप्तभूमीवर एकटा येणारा हा माझा पहिला नेता आहे हिंमत झाले कुणाचे आडवायचे दोन चार फुटकळ लोक आले असतील आणि मग शरद पवार काय म्हणतात आता म्हणले आंदोलनाची सीमा वाढवली पाहिजे किती पंच्याहत्तर टक्के करा अरे बारामती बसून बसून हा निर्णय होत असतो का तुम्हाला दिल्लीत जायला पाहिजे या शरद पवारनं सगळ्यात जास्ती महाराष्ट्राचं वाटोळ केलंय आता जाती जातीमध्ये संत निर्माण या शरद पवार न केले तिथे धोका ओळखून घ्या तुम्ही